देव मागणी करतात, देवता याचक असतात, सर्वसमावेशक सर्वव्यापी सर्वसमर्थ असे देव क्षुद्र अशा माणसापुढं याचक म्हणून सुद्धा उभे राहतात. पटत नाही, पण देवतांचं हे स्वरूप आपल्यापुढं शतकानुशतकं उभं करण्यात आलेलं आहे आणि आपल्या मनात ते बिंबवण्यात आलेलं आहे. देव याचना करतात, देव मागणी करतात. मागणी करणारा देव, भरजरी वस्त्रांची मागणी करणारा, पंचपक्वानांची मागणी करणारा, किंवा निवासस्थान म्हणून विशाल उत्तुंग अशा प्रार्थनास्थळांची मागणी करणारा देव, हा सर्वव्यापी सर्वसमर्थ असा देव असू शकेल का? ही गोष्ट शक्य तरी आहे का? जो सर्व काही निर्माण करतो, सर्व सृष्टीचीच निर्मिती करतो आणि आपणालाही निर्माण करतो, तो देव आपल्यापुढं याचक म्हणून कधी उभा राहील? ही गोष्ट शक्य वाटते का? जो विधाता आहे आणि दाता आहे तो याचक कसा असू शकेल? तो आपल्याकडून कुठल्या तरी गोष्टीची अपेक्षा ठेवील? ही गोष्ट पटण्यासारखी वाटते का? मित्र हो, आपल्यापुढं देवतेचं देवांचं हे जे स्वरूप निर्माण केलेलं आहे ते धूर्त स्वार्थी अशा माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेलं आहे आणि हा खरा देव नाही. खरा देव आपल्याकडून कशाचीच अपेक्षा करणार नाही. त्यानं सर्व काही निर्माण केलेलं आहे, जो सर्वव्यापी आहे, सर्वसमर्थ आहे आणि तो दाता आहे. त्याला आपल्याकडून फार तर अपेक्षा असेल ती त्याच्यावर आपण श्रद्धा ठेवावी, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, एवढीच फार तर तो आपल्याकडून अपेक्षा ठेवी. पण आपल्याकडून कुठल्याही प्रकारच्या पूजाविधीची किंवा पूजाविधीच्या नियमांची किंवा त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या भौतिक साधन सामग्रीची तो अपेक्षा ठेवणार नाही. त्याला कशाचीच अपेक्षा असणार नाही. अपेक्षा असणारा देव हा व्यापारी वृत्तीचा अशा प्रकारचा देव असू शकतो आणि तो माणसाने निर्माण केलेला आहे. आपण काहीतरी दिलं तर त्याची परतफेड म्हणूनच आपणाला काहीतरी द्यावं अशी वृत्ती असणारा व्यापारी वृत्तीचा देव हा खरा देव कसा असू शकेल? खरा देव हा आपणाला मुक्त हस्ते सर्व काही देतो आणि तो आपल्याकडून कशाची अपेक्षा ठेवील? ही गोष्ट पटण्यासारखी वाटत नाही. पण धूर्त लबाड माणसांनी देवाची ही प्रतिमा आपल्यापुढं निर्माण केलेली आहे. ज्या देवानं त्यागामध्येच त्याग करणं हेच अशाच प्रकारचा उपदेश करतो, त्यागामध्येच त्याग करण्यासाठी शिकवण देतो, तो देव स्वतःसाठी भोगाची साधनं मागील ही गोष्ट पटवत नाही. आणि त्याचं चिंतन करण्यासाठी त्यानंच निर्माण केलेलं विशाल आकाश आणि विशाल धरती आणि झाडं वेली आहेत असं असताना त्याला कुठल्या प्रार्थनास्थळाची आवश्यकता भासणार नाही. नाहीतरी सिद्धार्थ गौतमानं राजवाड्याचा त्याग केला आणि बोधिवृक्षाखाली बसूनच चिंतन करून बुद्धत्व प्राप्त करून घेतलं. असा देव जर झाडाखाली बसून चिंतन करून मिळत असेल तर त्याला कुठल्या प्रार्थनास्थळाची किंवा कुठल्याही पूजाविधीच्या साधनसामग्रीची अपेक्षा असणार नाही. तेव्हा अशा देवाची असा देव हा खरा देव नव्हे. खरा देव हा तुमच्या श्रद्धेमध्ये आणि तुमच्या त्याच्यावरील विश्वासामध्ये आहे. तुम्ही त्याचं चिंतन करावं, एवढीच त्याची अपेक्षा आहे. धन्यवाद.